भाजपची आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक, आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप। देशात आज लोकसभेच्या प्रचाराच्या तोफात थंडावणार, सातव्या आणि अखेरच्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवट, 1 जूनला होणार मतदान। पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीतल्या विवेकानंद मेमोरियल ध्यानधारणा करणार, कन्याकुमारीतील 45 तासांच्या मुक्कामाकरता कडेकोट सुरक्षा व्यवस्था। कन्याकुमारीच्या मोदींच्या ध्यानावर काँग्रेसचा आक्षेप, मोदींच्या ध्यानामुळे आचारसंहितेचा भंग होईल, मोदींच्या ध्यानाच्या टीव्ही प्रसारणावर बंदीची मागणी। अजित पवार विशाल अग्रवाल कनेक्शन खोदून काढण्याची अंजली दमानिया यांची भीष्म प्रतिज्ञा, अजित पवार विरुद्ध अंजली दमानिया असा नवा संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्ह। ससूनच्या डीनकडून ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये कारवाई नाही, पल्लवी सापळेंनी मुशिफांना दिलेल्या अहवालातून खुलासा, मुशिफांना दिलेला अहवाल लोकशाही मराठीच्या हाती। पुढे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई चौकशीच्या फेऱ्यात, शिवानी अग्रवालवर ससूनच्या डॉक्टरांवर दबाव टाकल्याचा आरोप। मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवसाचा जम्बो ब्लॉक, सीएसएमटी आणि ठाण्यातील फलाट्याच्या कामाकरता ब्लॉक। मुंबईत आजपासून पाणी कपात, पाणी सपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। राधानगरी परिसरातील 84 गावांमध्ये इको टुरिझमला चालना दिली जाणार, एमएसआरडीसी कडून विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू। पाणी टंचाई तापमानामुळे पोल्ट्री फार्म व्यवसाय धोक्यात, नाशिक जिल्ह्यात 60% पोल्ट्री फार्म झाले बंद। ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण गांभीर्यानं न घेतल्यानं कारवाई। अमेरिकेतील विमानाला देखील वादळी वाऱ्याचा फटका, अमेरिकेत वाऱ्यामुळे प्रवासी चढतानाच विमान लोडिंग ब्रिजवरून सरकलं। हिंगोली जिल्ह्यातील अनेक जलाशयाची पाणी पातळी खालावली, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंढा तलावाची पाणी पातळी देखील तळाला। नाशिकमध्ये पाण्याकरता महिलांची चढाओढ, विहिरीतून पाणी काढण्याकरता महिलांची झुंबड। पंजाब लोकसभा निवडणुकीत 13 पैकी 13 जागा जिंकणार, पंजाब लोकसभा निवडणुकीवर केजरीवाल यांचा दावा। दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील वीज कनेक्शन कापलं, पालिकेनं वीज बिल थकवल्यानं वीज कंपनीची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।